दैवी शक्तीचा अघोरी विद्येशी लढा एकाएका वेदनेचा बदला घ्यायचा आहे मला. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, बसा बसा. हा मुलगा पीडित आहे तर हे तुम्हाला कसं काय कळलं? तुझा चेहराच इतका पारदर्शक आहे की तू काहीही न बोलता सगळं समजलं मला. पंत, आता काही दिवसांपूर्वी मला एका वकिलांकडनं नोटीस मिळाली आणि त्या नोटीशीप्रमाणे माझ्या एका नातेवाईकांनी एक खूप मोठं घर माझ्या नावावर केल्याचं कळलं. व किंवा ब या अक्षराने त्याचं नाव सुरू होतं आणि त्याचं वय उतरणीला लागलेलं आहे. बरोबर आहे तुमचं. त्याचं वय साधारण 55 ते 60 दरम्यान असावं आणि त्यांचं नाव बळवंत वेद पाठक. हा वेद पाठकच तुझ्यावर हल्ला करतोय. त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पण हा वेद पाठक माझ्या समोर कधी चालेल नाहीये आणि तो तुझ्या समोर कधी येणारही नाही. गेले कित्येक दिवस तो याची तयारी करतोय स्वप्नातून वार करण्याची. स्वप्नातून या खेळाचा अंत एकच होऊ शकतो, त्याचा मृत्यू, तुझा मृत्यू किंवा माझा मृत्यू. नाही बंद, तुमचा जीव धोक्यात घालण्याचा मला काही अधिकार नाहीये. सो आता आपण निघूया. सर थांब गंगा, बस. तुझा हा बाणेदारपणाच आपल्याला विजय मिळवून देईल. मी तुला मदत करायला तयार आहे. पंत, त्या घराची किल्ली तुम्हाला दे. 2 दिवस मी त्या घराचा अभ्यास करेन आणि बरोबर 17 तारखेला रात्री 8 वाजता त्या घराबाहेर तुम्हाला भेट. पण एक लक्षात ठेव, मी सांगितल्याशिवाय त्या घरात तू जायचं नाहीस. त्या घराच्या फाटकातून 1 पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाहीस. त्या घरामध्ये मी तुला घेऊन जाईन, समजलं? ठीक आहे. फसलो तुझ्या आईला, पण आता नाही फसणार. माझ सगळं आयुष्य बर्बाद केलं तुझ्या आईने. कोण होतो मी आणि काय अवस्था झाली आहे माझी? माझ्या शरीरातल्या एकाएका वेदनेचा बदला घ्यायचा आहे मला. एकाएका वेदनेचा माझं तारुण्य, माझं शरीर, माझं मन याच्यावर झालेल्या एकाएका अत्याचाराचा हिशेब चुकता करायचा आहे. काय करू? तुझी आई तर आधीच गेली ना ती.
माझ्या मनातल्या या सुडाच्या आगीचं काय करू मी? म्हणून तुला तुझ्या आईने जे केलं त्याची फळ भोगावी लागतील. मी सोडणार नाही तुला, सोडणार नाही. आता शेवटचा वार, शेवटचा वार. त्याच्यासाठी मला तुझी प्रत्यक्ष भेट घ्यावी लागेल. अजून 3 दिवसांनी 15, 16, 17 तारखेला तू घेशील शेवटचा श्वास. द एंड गेम. 17 तारखेला एंड गेम. गंधार, ये आती है. गंधार, कसला विचार करतोस? ये आती है. गंधार थांब, एक ही पाऊल पुढे टाकू नकोस. तर तुम्ही इथे? मी स्वतः तुला आज घेऊन जाईन म्हणालो होतो ना. सरलास पंत, मला हे फाटक उघडं दिसलं म्हणून मी आत गेला असतास तर पुन्हा या जगात आलाच नसतास. घाबरू नकोस, थांब. नको बंत, मी आज जागाच राहतो. हे बघ गंधार, जी व्यक्ती तुझ्यावर हल्ला करते ती तुझ्या स्वप्नात येऊन हल्ला करते. तुझ्यावर होणारा हल्ला हे का वेगळ्या पातळीवर होतो. तुला जर असं वाटत असेल की मी तुला मदत करावी तर त्यासाठी तुला स्वप्न पडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तू झोपणं गरजेचं आहे. गंधार घाबरू नकोस, ये. गंधार,
तोपर्यंत आज जर मला जाग आली नाही तर मात्र मी आहे तुझ्या बरोबर। हे बघ, आज जर का आपण त्या वेद पाठकला अडवलं नाही ना तर तो तुझा जीव घेईल। Oh,